Sunlit Mule. Sunlit Mule. जय भीम, मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. हा लोहा कंडार बाकीच्या कसा नाचवून टाकलाय, नुसतं नावच नाही तर परिसराचा सुद्धा चिखल करून टाकलेला आहे, परिसराचा सुद्धा चिखल करून टाकलेला आहे. आणि या चिखलातून आता आपल्याला लोहा कंडारला बाहेर काढायचंय. मी आल्यानंतर माझा कार्यकर्ता बघितला, त्याच्या हाताला काय झालं तुम्हाला माहित आहे? काय झालं हाताला? गद्दारांनी बोट कापली. मनात आणलं तर गद्दार जागेवर नाही ठेवणार, आत्ता मुळाचं कट उपटून टाकीन त्याला, मुळाचं कट उघडून टाकीन गद्दाराला. पण एकदा काय ते सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. एक तर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था खरंच नांदत असेल तर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, आणि नसेल तर पोलीस बाजूला ठेवा, आम्ही बघतो कोण आमच्या अंगावर चालून येतो. पण हा आता तरी पण अजून तरी आम्ही केलेला नाहीये. याचा अर्थ आम्ही काही षंड आहोत अशातला भाग नाहीये. आम्ही केवळ जनतेमध्ये कुठेतरी अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून गप्प बसलोय. पण यापुढे माझ्या शिवसैनिकाच्या केसाला हात लागला तर तो हात जागेवर राहणार नाही, हे पोलिसांनी सुद्धा लक्षात ठेवावं. कारण शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे की स्वतःहून कोणावरती वार करायचा नाही, पण जर कोणी वार करायला आला तर तो हात जागेवर ठेवायचा नाही, त्याला शिवसैनिक म्हणतात. आणि ही शिवसेनेची शिकवण, शिवसेना प्रमुखांची शिकवण घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. जे हे मिंदे आणि गद्दार आहेत, माझ्यावरती जे आरोप करतात की बाळासाहेबांचे विचार यांनी सोडले, विचार नाही सोडलेले, विचार हाच आहे अजूनही, तोच आहे माझा विचार. निवडणूक लढायची असेल, अरे लढायचं असेल तर मर्दासारखं लढा, नामर्दासारखं लढू नका. एक तर सगळं ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, त्याच्यामध्ये नंतर पोलीस यांना बरोबर घेऊन, म्हणजे आपली महाविकास आघाडी आहे, सोबत इकडे काँग्रेसचे झेंडे आहेत, राष्ट्रवादीचे झेंडे आहेत, सगळे आपले मित्रपक्ष आहेत, हे मित्रपक्ष आहेत. आणि त्यांची जी युती आहे त्या युतीमध्ये कोण आहे? ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, सगळ्यांची युती झाली. कसले मरता तुम्ही? आमच्या शिवसैनिकांना छळायचं, त्यांच्यावरती केसेस टाकायच्या, माझ्या पदाधिकाऱ्यांना तडीपार करायचं. अरे या 20 तारखेला अख्खा महाराष्ट्र तुम्हाला तिघांनाही तडीपार करून टाकणार, महाराष्ट्रातून गेट आउट, चले जाओ. या तडीपार नुसते माझ्या कार्यकर्त्यांवरती लावू नका. उद्याचं सरकार आमचं असणार आहे, पोलीस यंत्रणा सुद्धा आमच्याकडेच असणार आहे. आणि जर मग ती यंत्रणा आम्ही तुमच्या मागे लावली तर सुरतेला सुद्धा तुम्हाला पलटा येणार नाही. एकदा जाऊन ढोकळा खाऊन आलेला आहात. या वेळेला पहिल्या सुरतेचं काय, सगळेच रस्ते बंद करून टाकीन तुमचे. मी आम्ही दया दाखवली याचा अर्थ आम्ही काही नामर्द आहोत अशातला भाग नाही. निवडणूक एक तर लढायची, मी म्हटलं तसं मर्दासारखं मैदानात या, पण सगळी यंत्रणा वापरायची. आता सुद्धा मला एकनाथ पवारांनी चिठ्ठी दिली की एकनाथ पवार नावाचा आणखीन एक डमी माणूस तू निर्माण केलेला आहे. अहो यांचं सगळंच डमी आहे. शिवसेना सुद्धा चोरली. मला वाटत होतं की माझ्या पक्षाचं नाव चोरलं, माझ्या वडिलांचा फोटो चोरला, निशाणी चोरली, पण एकनाथ पवार नाव सुद्धा चोरलं. आणि या चोरांच्या हातामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य देणार आहात, गद्दारांच्या हातात देणार आहात, भ्रष्टाचारांच्या हातात देणार आहात. आज इथले खासदार मला आता तेच सांगत होते की साहेब लातूरमध्ये शिवसैनिकांनी खूप मेहनत केली, नांदेडमध्ये सुद्धा केली. मला वसंतरावांची सुद्धा आठवण येते, कारण वसंतरावांची आणि माझी भेट तशी जास्त काळ अशी नव्हती झाली. मी इथे आलो होतो हिंगोलीमध्ये, तेव्हा वसंतरावांनी मला विचारलं सभा मिळेल का. म्हटलं सभा देणं कठीण आहे, आपण पाहिजे तर प्रेस कॉन्फरन्स घेऊ. मला म्हणाले काय हरकत नाही. आले, प्रेस कॉन्फरन्स घेतली. मी म्हटलं काय वसंतराव कसं, त्याला नाही साहेब 100% सीट येणार. आणि खरंच सीट आली.
दुर्दैव आपलं असं की आपल्यातनं ते गेले पण त्यांचा आता वारसदार आपल्याला निवडून द्यायचा आहे, नक्कीच द्यायचा आहे. पलीकडच्या मतदारसंघात असलो तरी मी सांगतोय, कारण यालाच तर आघाडी म्हणतात, आघाडीचा धर्म म्हणतात तो हाच आहे. जसं आम्ही लातूरमध्ये काँग्रेसचं काम केलं, नांदेडमध्ये केलं, तसं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सुद्धा जिथे जिथे मशाल आहे तिथे माझे मशालीचे उमेदवार तुम्ही निवडून द्या, आम्ही तुमचे आणून देतो. कारण तुझं माझं जर का खेचाखेची करत बसलो तर पुन्हा हे नतद्रष्ट आपल्या डोक्यावरती बसतील आणि मग हे पुन्हा एकदा बसले का महाराष्ट्र संपूर्णपणे वाट लागणार. जी परिस्थिती आज एकनाथराव तुम्ही सांगितले की लोहा कंदरमध्ये अजूनही रस्ते नाहीत, पाणी नाही, पाणी नाहीच आहे पण नुसतं चिखली कर आहे, नुसतं चिखल होतोय, बिन पाण्याचा चिखल. अरे पाणी दे ना पहिल्यांदी, नाही तर तुझ्या आता आयुष्याचा चिखल करतो आम्ही, तुझ्या आयुष्याचा करतो. एकदा तर पाडलाच आहे, म्हणजे ही आता पडझड सुरू झाली त्यांची, आता जिथे उभे राहतील तिकडे त्यांना पाडा. लोकसभेला उभे राहिले पाडलेत, विधानसभेला राहिलेत पाडा, ग्रामपंचायतीला उभे राहिले पाडा, सोसायटीच्या उमेदवारी आता. कारण काय, एकदा ती खास सुटली ना खुर्चीची, की खुर्ची नसली की खास सुटते, कुठली तरी खुर्ची पाहिजे, हे बस झालं. आता आज ज्या विश्वासाने आजपर्यंत तुम्हाला या माता भगिनीने आणि सगळ्यांनी नेतृत्व दिलं, शिवसेनेकडे सुद्धा आले होते, मला म्हणाले साहेब बघा मी जिथे जातो तिकडे निष्ठेने राहतो. म्हटलं ते बरोबर आहे, किती काळ राहता, म्हणजे जिथे राहता तिकडे निष्ठेने, पण काल किती नाही, आता मरेपर्यंत मी शिवसेनेत. मला कळलं नाही कधी गेले म्हणजे शिवसेनेतून. ही अशी माणसं आपलं आयुष्य नासवत आहेत आणि आपण पुन्हा पुन्हा ते मतं मागतायत आणि आपण त्यांना देतोय, हे आता तुम्ही तरी थांबवलं पाहिजे. झालं, आता जेमतेम काही दिवस राहिलेले आहेत, आता मोदी आणि अमित शहा पण यायला लागलेले आहेत, त्यांना आता आठवलं की महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे आणि तिकडे निवडणूक होत असते, मतही तिथे सुद्धा लोकांना आहेत हे आता त्यांना आठवलं. नाहीतर महाराष्ट्र हे राज्य आहे आणि ते महाराष्ट्र लुटण्यासाठी आहे असं मोदी शहांना वाटत होतं. लुटा, सगळं लुटा, अरे क्या करना है, क्या चाहिए, अमुक अमुक क्या चाहिए, अरे बस जाओ महाराष्ट्र में लेके आओ सगळे महाराष्ट्राचे उद्योग तुम्ही लुटून गुजरातला नेतात आणि आता निर्लज्जपणाने महाराष्ट्राची मतं मागतात तुम्ही. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काही केलं तरी चालेल आणि महाराष्ट्र आपला केविलवाडा तुम्हाला मत देईल? ही लढाई आहे, ती लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाही, शिवसेनेची नाही आहे. सत्ता पाहिजे आपल्याला, सरकार आणायचं आपल्याला, पण सरकार केवळ माझ्यासाठी नाही आणायचं, सरकार केवळ पवारसाहेब किंवा राहुल गांधींसाठी नाही आणायचं, सरकार हे तुमच्यासाठी आणायचं आहे, हे तुमच्यासाठी आणायचं. म्हणून मी जे काय बोललो ना माझ्या भाषणाची सुरुवात, महाराष्ट्र प्रेमी, ते एवढ्यासाठी बोललो की ते महाराष्ट्र द्रोही आहेत, महाराष्ट्राचे लुटारू आहेत. काय आता नारा दिलाय, बटेंगे तो कटेंगे, कोण कापणार आहेत, आहे इकडे कोण कापणार, कापणारे तुमच्यामध्ये बसलेत ज्यांनी माझ्या कार्यकर्त्याची बोट कापलेत, तुम्हाला आता राजकारणामध्ये आम्ही कापणार आहोत. जा बटेंगे तो कटेंगे ना, मोदी आले ना, आले तर माझा कुठे कार्यकर्ता, त्याला घेऊन जा आणि सांगा की हे बटेंगे तो कटेंगे कोण आहे, हा काय त्याचा गुन्हा, शिवसेनेचं काम करतोय. अरे टाकली तुमच्या विरुद्ध पोस्ट, पोस्ट का मी उघडपणाने बोलतो, आहे ना, तू काळजी करू नको, याचा बदला मी घेणार, याचा बदला मी घेणार, ठीक आहे. बस कोणाला शिकवता बटेंगे तो कटेंगे, एक तर तुमचा पक्ष फुटत चाललेला आहे. आजपर्यंत कधीही भाजपामध्ये अशी पोलारी पकड होती, अरे अमित भाई बैठेला छे, नरेंद्र भाई छे, आता सगळे म्हणतात छे छे, यांचं काय चालणार नाही. आणि एकनाथ पवार सुद्धा पहिले भारतीय जनता पक्षात होते, दोन एक वर्षापूर्वी आपल्या शिवसेनेत आले, म्हटलं का हो एकनाथराव तिकडे चांगली सत्ता वगैरे आहे, ती का सोडून माझ्याकडे येत आहे, माझ्याकडे तर काहीच नाहीये, काळोख आहे माझ्याकडे. ते म्हणाले काळोख आहे पण हातात मशाल आहे ना, हातात मशाल आहे आणि मी मशालच पकडायला आलोय, कारण खरा खरा काळो हा भाजपामध्ये आहे, तुमच्याकडे नाहीये, तुमच्याकडे लख सगळे शिवसैनिक आहेत,
खरा काळोखा भाजपामध्ये आहे, कारण आम्ही जे काही कष्ट करून पक्ष वाढवला आमच्या उरावरती माणसं बसवत आहेत। मग राष्ट्रवादी किंवा आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना सुद्धा मला विचारायचंय की 100 वर्ष तुमच्या त्या संघटनेला झाली एवढ्यासाठी तुम्ही हा पक्ष वाढवला काय केलं काय? बरं राजकारण ठेवा बाजूला, यांना आता निवडणुकीच्या तोंडावरती कळायला लागलेलं आहे की शेतकरी आहेत त्यांना आम्ही कर्जमुक्त करू, इकडे माता भगिनी नावाचा सुद्धा एक काहीतरी प्रकार आहे त्यांना आपण बहीण मानूया, 1500 रुपये देऊया। इथे बसलेल्या माता भगिनींना मी सरळ जाहीर सभेत प्रश्न विचारतोय, 1500 रुपयांनी तुमचं घर चालतंय का मला सांगा, बोला ना, तुमचा आवाजच येत नाही। चालत असेल तर हो सांगा, नाही तर सगळ्यांनी सांगा नाही म्हणून। मग आज तुम्हाला 1500 रुपये हे जास्त महत्वाचे आहेत का तुमच्या शिलाचं रक्षण हे जास्त महत्वाचं आहे, महिला सुरक्षा महत्वाची आहे का 1500 रुपये महत्वाचे आहेत? रक्षण पाहिजे ना तुम्हाला। आपण तर आपलं सरकार आल्यानंतर महिलांना 1500 रुपये देणार आहोत। महाराष्ट्रामध्ये जशी पोलीस स्टेशन आहेत जिकडे महिला पुरुष शिपाई पण आहेत अधिकारी पण आहेत, पण अनेकदा असं होतं का महिला गेल्यानंतर तक्रार नेमकी करायची कोणाकडे आणि ती तक्रार घेतली जात नाही वेळेमध्ये। म्हणून आपण असं ठरवलं की महिला पोलिसांची सुद्धा भरती करणार आहोत आणि महिलांसाठी महिला पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचारी असलेले स्वतंत्र पोलीस स्टेशन सुद्धा उभारणार आहोत। हे काहीतरी असं बोला ना, शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू, अरे मी करून दाखवलं होतं ना कर्जमुक्त, मिळाली होती की नाही कर्जमुक्ती? आणि जर काही यांनी सरकार पाडलं नसतं तर आतापर्यंत मी तुम्हाला दुसऱ्यांदा कर्जमुक्त करून दाखवलं असतं, तेवढी धमक आहे माझ्यामध्ये। कारण यांनी जे सगळे कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरण्याचं काम सुरू केले, काय इकडनं तिकडे शक्तीपीठ शक्ती मार्ग, तिकडनं तिकडे हा मार्ग, मार्गच मार्ग, कॉन्ट्रॅक्टरची दिवाळी आणि जनतेचं दिवाळ, सगळी जी काही कॉन्ट्रॅक्ट काढतायत म्हणजे हे विकासाला अडवतायत। विकास 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 म्हणजे काय? बांधला तुमच्या गावामध्ये उड्डाण पूल, झाला विकास? ठीक आहे झाला, आणि त्याच्या पुलाखाली जर तिथला गावातला भूमिपुत्र माझा मग तो युवक असेल किंवा युवती असेल ती भीक मागायला बसली तर तुमचा विकास काय चाटायचाय? उड्डाण पूल काय करायचंय? अरे त्याला रोजगार द्या, त्याला नोकरी द्या, मुलगी शिकली प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली, हा विकास? म्हणजे आपण ठरवलेलं आहे मुलगी असेल किंवा मुलगा असेल यांना शिक्षणामध्ये भेदभाव करता येणार नाही। तुम्ही घराघरामध्ये जो भेद करतात, जसं तुम्ही मुलींना मोफत शिक्षण देतात तसं मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देईन। शिकवा ना मुलांना, रोजगार आणा। सगळं जे काय तुम्ही गुजरातला नेतात, अरे मी मुख्यमंत्री असताना का जात नव्हतं रे गुजरातमध्ये? एक तरी उद्योग गेला होता गुजरातमध्ये, कारण हिंमत नव्हती यांची। अगदी भाजपची काय मोदी शहांची सुद्धा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत नव्हती, हे मी अभिमानाने आज सांगतोय तुम्हाला। मग करायचं काय, होणार कसं? महाराष्ट्र पुढे चाललाय, औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पुढे चाललाय। कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा महाविकास आघाडी सरकारने 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रात उद्योग आणत होतो। एक टाटा एअरबस आपण आणत होतो विदर्भात, बल्क ड्रग पार्क आणत होतो, त्याच्यानंतर मेडिकल डिव्हाइस पार्क आणत होतो, सगळीकडे विदर्भात काही आणत होतो, मराठवाड्यात काही आणत होतो, संभाजीनगरला काही आणत होतो, रायगडमध्ये काही आणत होतो, सगळीकडचे उद्योग यांनी थांबवले आणि पळवले गुजरातकडे। आणि आरोप माझ्यावरती करता तुम्ही, विकास यांनी थांबवला, विकास थांबवला? तुम्ही माझ्या तरुणांची रोजीरोटी थांबवलेली आहे आणि आता येत ते हे यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीच आहेत। मी काल अमित शहा आले आणि अमित शहा बोलून गेले परत तेच, अहो अमित शहाजी तुम्हाला उत्तर मी दिलंय, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जे बोलत होते की उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचंय आणि शरद पवारांना सुप्रियाला मुख्यमंत्री करायचंय, मग ठीक आहे अमित शहा तुम्ही हृदय तर नाहीच आहे तुम्हाला, ज्याला कशाला मानता त्याच्यावरती हात ठेवून सांगता का की तुमच्या मनामध्ये कुठेतरी पंतप्रधान होण्याची इच्छा नाहीये म्हणून सांगताय?
आणि तुम्ही शपथ घेऊन सांगा की कोणी कितीही जबरदस्ती केली तरी मी पंतप्रधान होणार नाही. बरं, हा तर पुढचा भाग झाला, पण पहिला त्या जयशाला त्या क्रिकेट बोर्डावर खाली उतरवा. क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी तो बसला होता ना, यांचा पोरगा जय शहा. त्यांनी काय विराट कोहलीचा विक्रम मोडलाय? सगळ्यात जास्त विकेट त्यांनी काढल्यात. मग तो जसा तुमचा बसलाय एका फोनवरनं, काय कर्तृत्व काय? त्याच्यापेक्षा माझा गावातला तरुण जास्त चांगला क्रिकेट खेळतो. माझं आव्हान आहे जय शहानी इकडे लोहा कंदारला यावा आणि माझ्या या कोणत्याही तरुणाबरोबर त्याची त्यांनी बॉलिंग फेस करून दाखवावी किंवा इथल्या बॅट्समनची त्यांनी विकेट काढून दाखवायची. आहे तयार, आव्हान स्वीकारत आहे, माझं जाहीर आव्हान आहे. बाकी तर विराट कोहली वगैरे सोडून द्या, पण माझ्या साध्या इथल्या गावकऱ्याही तरुणाबरोबर त्यांनी क्रिकेट खेळून दाखवावं तर मी मानेन की अरे हा केवळ मुंबई केवळ भारताचाच नाही तर जगाचाच नाही, आणखीन पृथ्वीवर शिवाय गुरु बुध शुक्र आणखीन कुठे कुठे क्रिकेट क्लब असतील त्याचा सगळ्याचा अध्यक्ष जयशाला करा. चला तयारी माझी, पण स्वतःच ठेवायचं झाकून आणि आमचं पाहायचं वाकून. अमित शहाजी जरा मुद्द्याचं बोला, कामाचं बोला. काय तुम्ही आजपर्यंत 10 वर्षामध्ये थापांशिवाय दिलेलं काय? मोदी काल आले होते धुळ्यामध्ये, चांगली सुरुवात केली कारण महाराष्ट्र त्यांना धुळत चालणार आहे यावेळेला, म्हणून धुळ्यातून सुरुवात केली. आणि त्यांनी आपल्यावर टीका केली की महाविकास आघाडीच्या गाडीला चाकं पण नाहीत आणि ब्रेक पण नाहीये. मोदीजी आमचं सोडून द्या, आमच्याकडे काय काय आणि काय काय नाही हे जनता ठरवेल, हेच आमचं सगळं काही आहे. ही माझी जनता, हेच माझं सगळं काही आहे. पण मोदीजी तुमच्या गाडीला भ्रष्टाचारांची जी काही चाकं लागली आहेत ती पहिली बघा. अजित पवार बसवलाय आपल्या बाजूचे घेतलेत, आणखीन कोण कोण घेतलेत ज्यांच्यावरती सर्व भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे भ्रष्टाचारी प्रफुल्ल पटेल सह जो दाऊदच्या माणसाबरोबर ज्यांनी व्यवहार केला हे मोदीजीच बोलले होते. इकबाल मिर्ची बरोबर तो तुमच्याकडे आल्यानंतर मिरची गोड झाली, आमच्याकडे होते तर मिरचीचा ठसका लागत होता आणि प्रफुल्ल पटेल भाजप सोबत गेले तर मिरची गोड झाली लगेच. काय मिरचीचा काय मोरंबा करताय तुम्ही? म्हणजे आमच्याकडे आहेत ते सगळे भ्रष्ट, आमच्याकडे आहेत ते सगळे गुंड, पण तुमच्याकडे आले तर मात्र सगळे साधू संत झाले. आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, तुम्ही सुद्धा लोहा कंदर मतदारसंघ आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातला मतदारसंघ बघा, भारतीय जनता पक्षाच्या आणि मिंदेच्या काय आणखीन कोणाच्या सगळ्यांच्या पोस्टरवरती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे की नाही बघा. म्हणजे एक वेळ भाजपच्या पोस्टरवरती मोदींचा फोटो नसेल अमित शहांचा तर असणं शक्य नाही, पण बाळासाहेबांचा फोटो आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आता मोदी गॅरंटी चालत नाही, नासकी सडकी गळकी पडकी गॅरंटी चालत नाही, इकडे चालते ती फक्त बाळासाहेबांची ठाकरे गॅरंटी चालते हे भाजपचं सुद्धा आता लक्षात आलेलं आहे आणि तीच गॅरंटी घेऊन मी आलेलो आहे. मी जी काय वचन इकडे हा खिशामध्ये वचननामाच घेऊन फिरतोय हा एवढाच आहे, बाकी सविस्तर तर मोठा आहेच, पण याच्यामध्ये ही सगळी वचन आहेत हे उघडल्यानंतर तुम्हाला कळेल. महिलांना काय देणार आहोत हे मोजक्या शब्दात आहे, पण पाठीकडे तो क्यू आर कोड आहे, तो स्कॅन केल्यानंतर सविस्तर वचननामा येतो. महागाई जी वाढते त्या महागाईवरती इलाज म्हणून शेतकऱ्याचं माझं 1 रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण पुढील 5 वर्ष आपण स्थिर ठेवून दाखवणार, म्हणजे दाखवणार. मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देणार, अन्न सुरक्षा ज्यांचं जे काय चाललंय आनंदाचा शिधा, किती जणांना आनंदाचा शिधा मिळालाय? कोणालाच नाही मिळालाय. आणि किती जणांच्या आनंदाच्या शिधामध्ये उंदराच्या लेंड्या होत्या? तुमच्या होत्या ना, होता ना. बघा प्रेसवाल्यांनी ते घ्या, नाही तर सगळ्यांना वाटेल मी खोटं बोलतोय. मग तो आनंदाचा शिधा ज्याच्यात उंदराच्या लेंड्या सापडल्या, खूप आनंद झाला ना तुम्हाला? अरे काय म्हणाय, शिधा दिला आनंदी आनंद चहूकडे उंदराच्या लेंड्या तांदळामध्ये. हे असे सडके खुसके विचार असलेले माणसं हे आपल्याला सत्ताधारी म्हणून आता परवडणार नाहीये. म्हणून या सगळ्या गोष्टी जर महाराष्ट्राला मंजूर असतील तर आणि तरच महाविकास आघाडीचं सरकार तुम्हाला आणायचंय. मंजूर आहे? शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्ती हवी की नकोय? हमी भाव तुम्हाला हवाय की नकोय? महिलांना सुरक्षा आणि 3,000 रुपये हवेत की नकोय?
तुमच्या मुलांना मुलींप्रमाणे फुकट शिक्षण हवंय की नको, त्याच्यानंतर रोजगार हवाय की नको, मग आणखीन काय? जे बाळगे बाबांनी सांगितलं ते हेच तर सांगितलं, जो भुकेला असेल त्याला अन्न, तहानला असेल त्याला पाणी, ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला कपडे, ज्याच्याकडे घर नाही त्याला घर, ज्याच्याकडे रोजगार नाही त्याला रोजगार। हेच तर, हीच तर दशसूत्री जी आहे, तीच तर आपल्या आयुष्याची एक महत्वाची, मी तर म्हणजे महत्वाचा मंत्र आहे, आणि तो पूर्ण करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे। मी आज तुमच्या न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी आलेलो आहे। न्यायमूर्ती आपले रिटायर झाले, लोकशाही मेली तरी चालेल, पण मी निवृत्त झालो, सुटलो बाबा एकदाचा। अरे कसले तुम्ही तिकडे बसला होता, साधा आपल्या देशातली लोकशाही तुमच्याकडे वाट बघत होती, माझा जीव वाचवा टाहो फोडत होती, त्या लोकशाहीला तुम्ही वाचवण्याचं धाडस करू शकला नाहीत, ठीक आहे? तुमचं जे काय आहे संचित ते तुमच्याकडे, पण आज मी आता जनतेच्या न्यायालयात आलेलो आहे आणि मला न्याय पाहिजे। त्यांनी 2 वर्ष काढली, 2.5 वर्ष काढली, तारीख पे तारीख, ही न्यायालय, हे जे न्यायालय हे तारीख पे तारीख देत नाही, एका फटक्यामध्ये सोक्षमोक्ष करत। आणि मला खात्री आहे 2.5 वर्ष जी यांनी गद्दारी केली ती केवळ माझ्याशी नाही, शिवसेनेशी नाही, तर तुमच्या बरोबर केलेली गद्दारी, आणि त्या गद्दारीचा सोड तुम्ही येत्या 20 तारखेला उगवल्याशिवाय राहणार नाही। आणि आपली निशाणी कोणती? जोरात नक्की, मग जिथे मशाल असेल तिथे सम्यक न्यूज लाइव बातमी पाहण्यासाठी यूट्यूब वर सबस्क्राइब करा।